प्रत्येक आईचा विश्वास. दिशा सालियान प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभागृहात माहिती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सज्ज. नवी दिल्लीतील आरएमएल रुग्णालयाकडून मार्गदर्शक सूचना जारी. रुग्णालयात मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्याच्या सूचना. जगभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्वाची बैठक. दुपारी होणाऱ्या बैठकीत कोरोना उपाययोजनांचा घेतला जाणार आढावा. फोन टॅपिंग प्रकरणावरून विधानसभेत गदारोळ. रश्मी शुक्लांबाबतच्या क्लोजर रिपोर्टवरून विरोधक संतापले. शुक्लांच्या प्रकरणाची चौकशी करण्याची विरोधकांची मागणी. एनआयटी भूखंड प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मोठा दिलासा. सीएमनी संमत केलेल्या आदेशावर उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं व्यक्त केलं समाधान. 11 जानेवारीला होणार पुढील सुनावणी. नागपुरात आमदारांच्या कपबशा धुण्यासाठी कंत्राटदारांकडून शौचालयातील पाण्याचा वापर. अमोल मिटकरींनी व्हिडिओ शेअर केल्यानंतर फडणवीसांकडून चौकशीचं आश्वासन. आणि रिलायन्स उद्योग समूहाकडून मेट्रो कॅश आणि कॅरी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं अधिग्रहण. आता डीमार्ट आणि हायपर मार्केटशी थेट स्पर्धा.